नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. अखेर ठरलं मातोश्री संपर्क अभियान. थोड्याच वेळात अमित शहा आणि उद्धव ठाकरेंचा आमरसाचा भेट. युतीवर होणार चर्चा की फक्त होणार केम छो सारू छे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल. संघाकडून मुखर्जींचं जोरदार स्वागत, मात्र काँग्रेस नेत्यांनी स्वागताचं नाही दाखवलं दाक्षिण्य. केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. साखरेसाठी जाहीर केलं 8,500 कोटींचं बेलआउट पॅकेज. राज्यातील शेतकरी आनंदात. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरूच. एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंसह ऍडव्होकेट सुरेंद्र गडलिंग अटकेत. माओवाद्यांशी आमचा संबंध नसल्याचा भीजी कोळसे पाटीलांचा दावा. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम स्थानबद्ध. भाजपनं स्थानबद्ध केल्याचा निरुपमचा आरोप. साडेचार वर्षानंतर आरबीआयने केली रेपो रेटमध्ये 0.5% वाढ. गृहकर्ज आणि वाहन कर्ज महागणार. पर्सनल लोन घेणंही पडणार महागात. सात जून रोजी काला चित्रपट होणार प्रदर्शित. प्रदर्शनापूर्वीच रजनीकांत यांच्या कालानं केली 230 कोटी रुपयांची कमाई. आता बातम्या सविस्तर. भाजपाध्यक्ष अमित शहा भाजपाच्या संपर्क अभियानानिमित्त मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत. थोड्याच वेळात ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीकडे रवाना होण्यापूर्वी अमित शहा यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. अमित शहा यांनी जुहू येथे माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, भाजपा सरचिटणीस अनिल जैन आणि आशिष शेलार हे उपस्थित होते. 2019 मतदारांना आकर्षित करण्यासाठी माधुरी दीक्षितला भाजपाच्या प्रचारामध्ये आणण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तसंच माधुरी दीक्षितला भाजपाकडून राज्यसभेची ऑफर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माधुरी दीक्षितच्या भेटीनंतर अमित शहा गानकोकिळ्या लता मंगेशकर यांची भेट घेणार होते, परंतु लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्यानं ही नियोजित भेट रद्द झाली. अमित शहा यांनी लता दिदींशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर अमित शहा यांनी कुलाब्यात उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. अमित शहा मातोश्रीकडे जाण्यासाठी रवाना झाले. त्यांच्या स्वागताची मातोश्रीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे दोघेही रात्रीचं भोजन करत नसल्यामुळे दोघांसाठी खास आमरसाचा बेत आखण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होणाऱ्या भेटीत केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच नाही तर विधानसभा निवडणुकीत युती करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे संकेत अमित शहा यांनी दिलेले आहेत. या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले रिपोर्टर अक्षय कबाडे. अक्षय, काय अधिक माहिती देतील? अमित शहा मातोश्रीकडे आता रवाना झालेत, यांच्या बैठकी दरम्यान काय चर्चा होईल किंवा फक्त तब्येतीची विचारपूस होईल असं वाटतंय का? नक्कीच नाही रुबीना, कारण दोन्ही जे नेते आहेत अतिशय भारतातल्या राजकारणातले माथेभर नेते आहेत, त्यामुळे भाजपसाठी एनडीए मधला एक महत्वाचा घटक म्हणून शिवसेना राहिलेली आहे. त्यामुळे आता जर पाहिलं तर शिवसेनेला सोबत घेणं हे भाजपला अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टीने पुढची जी रणनीती आहे ती नक्की या भेटी दरम्यान आखली जाईल. आज दिवसभर जर अमित शहांचा कार्यक्रम आपण पाहिला तर रुबीना, सकाळी अगदी 12:30 वाजल्यापासून अमित शहा जे आहे ते मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. त्यानंतर रंगशारदामध्ये त्यांच्या अंतर्गत काही बैठका झाल्या, त्यामध्ये कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, पदाधिकारी असतील त्यांना सूचना दिल्या. त्या ठिकाणी येणाऱ्या 2019 साठी जी तयारी भाजपने सुरू केली आहे त्याची माहिती त्या ठिकाणी दिली गेली. त्यानंतर ते सह्याद्रीवर गेले, तिथे अनेक गाठीभेटी त्यांच्या झाल्या. त्यानंतर खरं तर लताताई मंगेशकर यांची भेट घेणार ते, पण ती भेट होऊ शकली नाही.
त्यानंतर ते रतन टाटा यांची भेट घेतली त्यांनी, आणि रतन टाटांच्या भेटीनंतर आता सिद्धिविनायक त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि काही वेळात ते आशिष शेलार जे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी दाखल होतील. काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांच्या आईचं निधन झालं होतं म्हणून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते त्यांच्या घरी जातील आणि तिथून थेट मातोश्रीवर येतील. बरं रुबीना, मातोश्रीवर परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे आपण चर्चा करत होतो, ज्या प्रकारे माध्यमामधून सांगण्यात येत होतं की मातोश्रीमध्ये एकंदरीत जय्यत तयारी असेल, अनेक शिवसैनिक त्यांचं स्वागत करण्यासाठी येतील किंवा अनेक नेते देखील असतील, परंतु अशी आपल्याला माहिती मिळते की फक्त उद्धव ठाकरे आणि अमित शहा किंवा ठाकरे परिवार आणि अमित शहा यांच्यामध्येच ही बैठक होणार आहे किंबहुना ही चर्चा होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल असं जे आहे की शिवसेनेने या ठिकाणी काही केलेलं नाहीये. कुठेतरी शिवसेनेच्या या भेटीला तयारी नव्हती, कुठेतरी शिवसेनेचे जे नेते आहेत ते नाराज होते भाजपवर, पण उद्धव ठाकरे यांनी ह्या भेटीला परवानगी दिली आणि ही आता काही वेळातच ही भेट होईल. परंतु ज्या प्रकारे आपल्याला आपण सांगत होतो की मोठी जय्यत तयारी या ठिकाणी असेल, अनेक शिवसैनिक जमतील किंवा नेते जमतील असं काही या ठिकाणी दिसत नाहीये. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी येतील, परंतु त्यांचा जो भोजनाची व्यवस्था आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं थोडं भोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मातोश्रीवर, आणि काही वेळा ते या ठिकाणी दाखल होतील, चर्चा होईल. 2019 दृष्टीने सुद्धा चर्चा होऊ शकते. नक्कीच अक्षय, सामनाच्या सामनामधून अशी टीका करण्यात आली होती की संपर्क फॉर समर्थन या अभियानावर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही भेट किती यशस्वी ठरेल असं तुला वाटतंय? रुबीना, पाहिलं तर एनडीएचे जे घटक आहेत त्यापैकी अनेक जण नाराज आहेत. काही दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर शिवसेना अगदी पहिल्यापासूनच सरकारच्या विरोधी भूमिका सरकार घेते, म्हणजे अगदी भाजपचा विरोधी पक्ष असल्यासारखी शिवसेनेची नेहमी भूमिका राहिलेली आहे. नेहमीच सामनातून भाजपवर टीका झालेली आहे. अगदी काल सुद्धा जेव्हा अमित शहा मातोश्रीवर येणार ही जेव्हा बातमी कळली त्यानंतर सुद्धा त्या भाजप मातोश्रीवर येणार अशी कळल्यानंतर भाजपवर प्रखर टीका जी आहे ती सामनातून झाली होती. यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर ह्या ज्या भेटी आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ह्या ज्या भेटी ठरवल्या आहेत, एनडीए मधले सर्व घटक पक्ष असतील, भारतातल्या अनेक महत्वाचे नेते जे आहेत या नेत्यांच्या ते त्या ठिकाणी भेटी घेणार आहेत. अगदी चंद्राबाबू नायडू यांची सुद्धा भेट घेणार आहे. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते स्वतः उद्धव ठाकरे यांनी वारंवार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही युती करणार नाही, एकला चलोची आमची जी भूमिका आहे ती तशीच राहील, त्यावरून मात्र काहीतरी चित्र वेगळं आपल्याला जाणवू शकतं. पण मनधरणी मात्र अमित शहा नक्की त्या ठिकाणी करू शकतात, कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये भाजपला आपले सहयोगी जे पक्ष आहेत त्यांना सोबत ठेवणं गरजेचं आहे. कारण रुबीना, पोटनिवडणुकांचा निकाल जो आपण पाहिलेला आहे तो काहीसा भाजपच्या विरुद्ध आहे, त्यामुळे एनडीएचे जे घटक आहेत त्यांना एकत्र बांधून ठेवणं भाजपसाठी अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद अक्षय, अधिक माहिती देण्यासाठी आपण पाहतोय भाजपा अध्यक्ष अमित शहा भाजपाच्या संपर्क अभियानानिमित्त मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर वळूया पुढच्या बातमीकडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज सायंकाळी 5 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झालंय. त्यांच्या स्वागतासाठी संघाचे वी भागय्या आणि राजेश लोया विमानतळावर हजर होते, तसंच मोठ्या प्रमाणावर संघ कार्यकर्तेही उपस्थित होते. जल्लोषात प्रणव मुखर्जी यांचं स्वागत करण्यात आलं, मात्र प्रणव मुखर्जी यांच्या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एकही काँग्रेस नेता उपस्थित नव्हता. प्रणव मुखर्जींचा आजचा मुक्काम राजभवनात त्यांचा मुक्काम असेल. ते उद्या संध्याकाळी 6 वाजता रेशीमबागेत जाणार आहेत. राष्ट्रीय सेवा संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची समाधीही तिथंच आहे. या समाधीला ते अभिवादन करणार किंवा नाही याबद्दल त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख नाही, परंतु तिथंही सुरक्षेची व्यवस्था केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे. या कार्यक्रमानंतर 8 जूनला दुपारी 1 वाजता दिल्लीला ते परतणार आहेत. मुखर्जी 6 ते 8 जूनपर्यंत तब्बल 3 दिवस नागपुरात थांबणार आहेत. काँग्रेसची स्थानिक नेते मंडळी प्रणव मुखर्जींना भेटणार की नाही याबद्दल आता उत्सुकता आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. शेतकऱ्यांचं आंदोलन कैराना लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभव आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं साखर उत्पादकांसाठी 8,500 कोटींचं बेलआउट पॅकेज जारी केलं आहे.
आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. आज मंजुरी देण्यात आलेल्या या 8,500 कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये 4,500 कोटी रुपयांच्या सॉफ्ट लोनचाही समावेश आहे. त्याचा उपयोग इथेनॉल प्रोडक्शनच्या कॅपॅसिटीत केला जाणार आहे. त्याशिवाय 3 मिलियन टन स्टॉकच्या पुरवठ्यावरही या पॅकेजमध्ये जोर देण्यात आला आहे. तसंच सरकारनं 1,300 कोटींचं कर्ज सबवर्जनसाठी ठेवलं आहे. या पॅकेजनुसार 1,200 कोटी रुपये बफर स्टॉकसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी भागवण्यासाठी केंद्र सरकार साखर उद्योजकांसाठी 800 कोटीचं विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं. केंद्रानं आज जाहीर केलेल्या पॅकेज मुळे साखर उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महिनाभरापूर्वी जामीन मंजूर झाल्यानंतर आता माजी खासदार समीर भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ समर्थकांनी नाशिकमध्ये जल्लोष केला आहे. नाशिकमधील छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवर समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ समीर भुजबळ यांनाही उच्च न्यायालयानं जामीन मंजूर झाल्यानं समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आणि नाचून हा आनंदोत्सव नाशिकमध्ये साजरा केला. समीर भाऊ, आमचे युवकांचे आशास्थान यांचा आज कोर्टाने यांना जामीन दिलेला आहे. आमच्या दृष्टीने हाच आमचं आज दिवाळी आणि दसरा साजरा करण्यासारखंच झालेला आहे. तर तो सण आमच्या दृष्टीने आज आहे. गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही सर्वांनी आमचा सण वगैरे सगळं साजरं करणं बंद केलेलं होतं. परंतु भुजबळ साहेबांचा आत्तामध्ये जामीन झाला, त्यावेळेस आम्हाला अर्धा न्याय मिळाला आणि आज समीर भाऊच्या रूपाने आम्हाला पूर्ण न्याय मिळालेला आहे. त्यामुळे आमचा न्याय देवतेवरचा विश्वास दृढ झालेला आहे. न्याय आम्हाला थोडा लेट मिळाला पण न्याय मिळाला. त्यासाठी आम्ही आज खऱ्या अर्थाने आमचा दिवाळी आणि दसरा आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ताजी माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांच्यासह 6 जणांना अटक केली आहे. नागपूरचे ॲडव्होकेट सुरेंद्र ढवळे, गडलिंग, सोरोना विल्सन, महेश राव शोमा सेन आणि नुकताच दिल्लीतून राणा जेकब यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापूर्वी पुण्यातील हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई झालेली आहे. त्यानंतर आता या नव्या कारवाईमुळे नव्या घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे. आहे आमच्या ऑफिसमधून त्यांना अटक करण्यात आली. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले होते आणि आमची भूमिका ही आहे की हे जगजाहीर आहे की भीमा कोरेगावचे हल्ले भिडे आणि एकबोटेने केले होते. भिडेला हात लावायला सरकार तयार नाही आहे. मुख्यमंत्र्यांपासून प्रधानमंत्र्यांपर्यंत सगळे त्याचे तळवे चाटतात आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांवर नक्षलवादाचा ठपका ठेवून या पद्धतीने अटका करणं हे या सरकारचं, नवपेशवाईच्या सरकारचं षडयंत्र आहे. सुधीर ढवळेंना यापूर्वीही या सरकारने अटक केली होती आणि त्यांची निर्दोष मुक्तता गोंदिया सेशन कोर्टाने केलेली होती. कारण त्यावेळेलाही पोलिसांकडे पुरावे नव्हते आणि यावेळेलाही त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत, पण या जबरदस्ती अटका केल्या जात आहेत. पोलीस ज्यावेळेला हायकोर्टात गेले त्यावेळेला हायकोर्टाने रिजेक्ट केलं होतं त्यांचं अपील गेल्या वेळेच्या केसमध्ये आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. या सगळ्या लढ्यामध्ये सुधीर ढवळे एका पद्धतीने नेतृत्व करत होते जातीयंताच्या चळवळीचं आणि भिडे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या काळामध्ये मनुस्मृतीची पाठरखण करणारी वक्तव्य करतोय, दंगली होतील अशा पद्धतीची वक्तव्य करतोय, तर त्याला पाठीशी घालून या पद्धतीने आंबेडकरी कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं हे सगळं षडयंत्र सातत्याने चालू आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि सुधीर ढवळेंच्या आणि इवन ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंगांच्या घरावर जे छापे टाकलेत आणि त्यांना अटक केली आहे तर ह्याच्या विरोधात आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. हा समतेसाठीचा संघर्ष आम्ही पुढे घेऊन जाऊ. थोडं सांगतो, जय. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचा काही संबंध नाही. अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे असं मत माजी न्यायमूर्ती बी जी खोळसे पाटील यांनी अहमदनगर येथे कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी दंगल उसळली होती. त्या आरोपाखाली लेखक सुधीर ढवळे, दिल्लीचा माओवादी नेता रोना विल्सन, नागपूरचे वकील सुरेंद्र कडलिंग यांना पुणे पोलिसांनी अटक केली. यावर बोलताना खोळसे पाटील यांनी सांगितलं की एल्गार परिषद मी न्यायमूर्ती पी सावंत, सुधीर ढवळे व कबीर कलामांची मुले मिळून आम्ही आयोजित केली होती. माओवाद्यांची आमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही असंही कोळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता सुद्धा त्यांनी भिडेनी आणि एकबोटीने केलेल्या गुन्ह्यात या निरापराध लोकांना आत घेतलेलं आहे आणि हे जाणून बुजून घेतात. कारण
बीजेपीला विरोध करणाऱ्यांना कसं संपवायचं ही त्यांची हुकुमशाही आहे, एक अप्रत्यक्ष आणीबाणी आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी यांनी हे ढोंग केलेले आहे. सर त्याच्यानंतर आता दुसरा पोलीस म्हणतात की याच्यामध्ये नक्षलवादी पण मोठ्या प्रमाणात त्या सभेत. हेच मी म्हटलं की मी आता जे ऐकलं तुमच्याकडून बातम्यात ऐकलं मी की काही एक दोन नक्षलवाद्यांचा उल्लेख आहे, दिल्लीचा कुठेतरी एक आहे, आणखी कुणी आहे यांचा. या बालगार परिषदेची सूत्रांसमोर होता परिषद आम्ही अरेंज केलेली आहे, परिषदेचे सगळे नियोजन मी आणि न्यायमूर्ती सावंत यांनी केलेलं आहे. मग त्यांना आम्हाला नक्षलवादी जोडलं पाहिजे. आमचा जर आम्हाला जर कुठला नक्षलवादी त्याचं नख माहिती नाही तर याचा संबंध येतो कुठं? ह्या पोरांना आम्ही एवढंच सांगितलं होतं की आपण इथून सुरू करू, एल्गार परिषदेतून आपण सुरू करू की भाजपला आम्ही कधीही मत देणार नाही. तर वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबई पोलिसांकडून संजय निरुपम यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. अमित शहांच्या मुंबई भेटीच्या दौऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. निरुपम यांच्या घरासमोर मोठा पोलीस ताफा लावण्यात आला आहे. दरम्यान मला कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे पोलीस फौज फाटा उभा करून माझ्यावर दबाव आणला जातो आहे. तर अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मला नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस अमित शहांच्या दौऱ्यावर पार्श्वभूमीवर नजरकैदेत ठेवल्याचा निरुपम यांचा आरोप आहे. मेरे घर के बाहर बिल्डिंग के अंदर पुलिस वाले लोग तैनात हैं और मैं पूछ रहा हूं कि आज क्यों आप लोग मेरे बिल्डिंग में मेरा स्वागत करने के लिए आए हैं. मैंने ऐसा कौन सा गुनाह किया, कौन सा पाप किया है? इनके पास कोई जवाब नहीं. इनका कहना है कि जो हमारे वरिष्ठ अधिकारी हैं उनकी तरफ से इस प्रकार का आदेश है. वरिष्ठ अधिकारियों ने क्यों आज के ही दिन आदेश दिया मेरी बिल्डिंग में मेरे ऊपर नजर रखने के लिए मुझे नहीं मालूम है. शायद मैं ऐसा समझ सकता हूं कि भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह आज मुंबई में है. शायद अमित शाह को हमारे सवालों से कुछ डर लग रहा है. शायद अमित शाह और बीजेपी को और सरकार को, खासकर मुख्यमंत्री जो स्वयं गृह मंत्री हैं, उनको इस बात का डर लगा था कि हम लोग कहीं उनका घेराव कर लेंगे. आज बड़ा दुर्भाग्यपूर्ण बात है कि हमारे जैसे शरीफ लोगों के ऊपर पुलिस लगी है और एक तड़ीपार के सम्मान में और संरक्षण में. महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या दहावीचा निकाल येत्या 11 जूनला बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. बोर्डानं विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे सदस्य म्हणून राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर आणि नागपूरचे निवृत्त न्यायाधीश इकबाल मजहर हुसेन बोहरी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या दोन्ही सदस्यांना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव डी के जैन, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री बिपिन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन उपस्थित होते. तर वळ्या पुढच्या बातमीकडे. मंत्रालय हे मुंबई बाहेर हलवणार असल्याची वक्तव्य नगरविकास मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी केलं. मुंबईतील वाढती गर्दी आणि भविष्यातील ताण लक्षात घेऊन मुंबईचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयासह काही प्रमुख कार्यालये मुंबई बाहेर हलवण्याचा विचार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पंढरपूरमधील विकास कामांच्या भूमिपूजन समारंभासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरे झपाट्याने वाढत आहेत. वाहनांची गर्दी वाढते, याचा ताण दक्षिण मुंबईवर होतोय. भविष्यात हा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालय मुंबई बाहेर काढण्याचा शासनाचा मानस असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूरमध्ये आज अखिल भारतीय किसान सभेनं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कागल येथे रास्ता रोखून धरला होता. कोल्हापूरमधील चिकोत्रा प्रकल्प पूर्ण भरण्याच्या उपाययोजनांसह नागनवाडी प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी हे आंदोलन करण्यासाठी केलं होतं. या आंदोलनात सुमारे 32 गावांचे नागरिकांनी सहभाग घेतला होता. या धरण क्षेत्रात प्रकल्प असूनही पिण्यासाठी वणवण करावी लागत आहे. चिकोत्रा धरण पूर्ण भरले आणि नागनवाडी प्रकल्प पूर्ण झाला तर हा प्रश्न मिटणार आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे या प्रश्नाचं भिजत घोंगडे कायम असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.
याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र बातम्या.